आदिवासी बाबासाहेब ठुबे यांच्या जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या व त्यातून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या विचारांचा वारसा अखंड व अविरतपणे चालू ठेवणे हा उद्देश नजरेसमोर ठेवूनच या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला ठुबे यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य व तालुक्याचे नेते अॅडव्होकेट आझाद ठुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. गुरुवार दिनांक 25 रोजी कानूर पठार येथे आझाद ठुबे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विलास महाराज लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला ठुबे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत असलेल्या योजनांच्या अनुषंगाने मिळणाऱ्या विविध साहित्याचे वितरण कानन पठार परिसरातील लाभार्थ्यांना केले. उपस्थितांशी हितगुज साधताना असं उज्ज्वला ठुबे यांनी सांगितले की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला त्रास, छोट्या मोठ्या कामांसाठी शासन दरबारी होत असलेली हेळसांड, किरकोळ कामांसाठी जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक व यासारख्या अनेक समस्यांना लगाम घालण्यासाठीच आजपर्यंत अॅडव्होकेट आझाद ठुबे व मित्रमंडळ काम करत आले असून अशा समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याच्या उद्देशाने आझाद ठुबे जनसंपर्क कार्यालयातून यापुढेही सदैव प्रयत्न केले जातील. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.